महानगरपालिका क्षेत्रातील सतरा आणि एकोणीस वयोगटातील जिल्हास्तरीय निवड चाचणी शालेय कबड्डी स्पर्धा तरुण भारत क्रीडांगणाच्या मैदानावर खेळवण्यात आल्या स्पर्धेचे नेटके आयोजन महापालिकेने करून स्पर्धा पार पाडल्या महापालिका क्षेत्रातील जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सतरा आणि एकोणीस वयोगटामध्ये मुला मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने आयोजन केले होते सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे स्पर्धा खेळीमिळीच्या वातावरणात पार पडल्या मुलामध्ये सतरा वर्षाखालील वयोगटात जी ए कॉलेज सांगली यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर सांगली या संघास द्वितीय क्रमांक मिळाला सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर सांगली या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर राणी सरस्वती कन्याशाळा सांगली या संघास द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले एकोणीस वर्षाखालील कबड्डी स्पर्धा या अटीतटीच्या झाल्या मुलामध्ये डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी या संघाने उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक मिळवला तर जी ए कॉलेज सांगली या संघास दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला एकोणीस वर्षाखालील मुलींमध्ये श्रीमती मथुबाई गरवारे कन्ना महाविद्यालय सांगली या संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकावला तर शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज सांगली या संघास द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने ज्या दिवशी पाऊस नाही अशा दिवशी टप्प्याटप्प्याने स्पर्धा खेळवण्यात आल्या शालेय स्पर्धेत सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचांचा सहभाग हा मोलाचा ठरला अगदी खेळीमिळीत आणि आनंदी वातावरणात या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या